नमस्ते, स्वाती आर्ट्स गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण हॉटेलसारखी घरीच पावभाजी कशी बनवायची ती बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर चला मग आपण पावभाजी कशी बनवायची ती बघूयात. तर त्यासाठी काय काय वापरलेलं आहे ते बघूया आपण आता. तर मी इथे फ्लावर घेतलेला आहे, दोन बटाटे घेतलेले आहे बारीक चिरून, त्यानंतर एक वाटी वाटाणा घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरा टाकून घेतलेला आहे. हे बघा, जिरा आता आपला छान असा तळून झालेला आहे. तर त्यामध्ये आता बटाटे घालून घेणार आहे मी, त्यानंतर फ्लावर घालून घेणार आहे, त्यानंतर एक वाटी वाटाणा तो पण टाकून घेणार आहे, आणि एक टॅमॅटो कापलेला तो पण टाकून घेणार आहे. हे बघा, सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्या 2 मिनिटासाठी तेलामध्ये. हे बघा, भाज्या आता तेलामध्ये छान अशा फ्राय झालेल्या आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण. हे बघा, पाणी टाकून झालेलं आहे. तर त्याला आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आपण. तर आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मी आता. तर 4-5 शिट्ट्या आपल्याला होऊन द्यायच्या आहे, तर आपण दुसरी तयारी करूया तोपर्यंत. तर त्यासाठी काय काय घेतले बघूया. तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टॅमॅटो घेतलेला आहे 2 बारीक चिरून, शिमला मिरची घेतलेली आहे 1 बारीक चिरून, त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. तर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे, कढईमध्ये 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे मी, आणि तो छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेणार आहोत, तो पण छान असं त्यामध्ये तळून घेणार आहोत तेलामध्ये. हे बघा, छान असं तळून झालेलं आहे आपलं. तर त्यानंतर त्यामध्ये आपण सिमला मिरची टाकून घेणार आहोत. तर सिमला मिरची पण आपण छान अशी तेलामध्ये हलवून घेणार आहोत. हे बघा, किती छान अशी तळून झाली आपली. तर त्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटासाठी होऊन देणार आहोत. हे बघा, शिमला मिरची छान अशी तळून झाली आपली तेलामध्ये. तर त्यामध्ये आता मी टॅमॅटो घालून घेणार आहे, टॅमॅटो पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं टॅमॅटो झालेलं आहे त्यामध्ये. तर त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. मिठाने टॅमॅटो छान असं शिजून निघल. हे बघा, वरून झाकण लावून घेतलेलं आहे आणि 2-3 मिनिटासाठी आपल्याला ह्या भाज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर चला मग आपल्या भाज्या झाल्या आहे का नाही ते बघूया कुकरमधून. तर हे कुकरचं झाकण मी आता काढून घेणार आहे. हे बघा, झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा आपल्या छान भाज्या किती छान अशा शिजलं झालेल्या आहे. हे बघा, किती सॉफ्ट असे झाले शिजून. तर ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, वाटीत काढून घेतलेले आहे मी ते सगळ्या भाज्या. तर पळीच्या साह्याने आपण त्याला बारीक करून घेणार आहोत. हे बघा, भाज्या शिजल्यामुळे पटापट ते बारीक होऊ राहिले, एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, सगळ्या भाज्या आता आपण बारीक करून घेतलेल्या आहे छान अशा प्रकारे. तर कढईमध्ये पण टोमॅटो सिमला मिरची पण बारीक करून घ्यायची पळीच्या साह्याने. हे बघा, हे पण छान असं बारीक झालेलं आहे आपलं. तर त्यासाठी आपण काय काय मसाले वापरणार ते बघणार आहोत. थोडीशी हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, आणि पावभाजी मसाला हा 3 चमचे घेतलेला आहे. तर तो सगळा त्यामध्ये मी टाकून घेणार आहोत आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये. हे बघा, किती छान असा मसाला मिक्स झाला आहे. ते हे मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी आता, आणि हे पण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये.
छान असं आपलं हलून झालेलं आहे, तर त्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि हलून घ्यायचं आहे आपल्याला छान अशा प्रकारे. ते त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, कारण याच्या अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, तर हे छान असं हलून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं आता आपलं हलून झालेलं आहे, तर त्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि आपल्याला कमी गॅसवर 5-6 मिनटासाठी होऊन द्यायचं आहे. हे बघा किती छान असा कलर आला आहे आपल्या पावभाजीला आणि किती छान अशी दिसते आहे. तर मी गॅस बंद करून टाकलेला आहे, तर दुसरीकडे मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मचभर तेल टाकून घेतलेलं आहे, तर थोडंसं लाल तिखट त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाव त्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. हे बघा असा आकार करून घ्यायचा आहे पावाचा आपल्याला आणि त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे छान असे आपले सगळे पाव. दोन मिनटासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये मसाल्यामध्ये पाव. हे बघा किती छान झालं आहे आपला मसाला पाव. असेच सगळे पाव आपण काढून घेणार आहोत. बघा आपली पावभाजी झालेली आहे आता, तर आपण ती काढून घेणार आहोत प्लेटीमध्ये. बघा किती छान अशी झाली आहे आपली पावभाजी आणि किती छान असा कलर आला आहे आपल्या भाजीला. तर प्लेटीमध्ये आता मी मसाला पाव केला होता आपण तो ठेवून घेणार आहोत. हे बघा ते पाव ठेवून घेतलेला आहे. थोडासा कांदा ठेवणार आहे आपण प्लेटीमध्ये आणि हे पाव पण ठेवणार आहोत साधे. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. तूप आणि पावभाजीला अशी छान अशी टेस्ट येते आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे मी. हे बघा आपली पावभाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि खूप छान लागते. आणि ही रेसिपी एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.